यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथातून 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घडणार आहे. या 3.5 शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची अंबाबाई तुळजा भवानीचं तसंच तुळजापूर माहूरची रेणुका देवी ही 3 पूर्णपीठं तर वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धशक्तिपीठ या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मंदिराचं बांधकाम शैली या चित्ररथाचं मुख्य आकर्षण असेल. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंनी. प्रजासत्ताक दिने दिवशी महाराष्ट्राचा चित्ररथ संपूर्ण देश पाहणार आहे. आपण इथं पाहतोय की हा चित्ररथ कसा आहे आणि यावेळची जी थीम आहे ती महिला शक्ती आहे आणि आदि शक्ती जी आहे ती कोल्हापूरची अंबाबाई आहे, तुळजाभवानी आहे, माहूरची रेणुका देवी आहे, वणीची सप्तशृंगी आहे आणि हे सर्व धार्मिक स्थळं आहेत आणि त्याचबरोबर जे मंदिराची बांधकाम शैली जी आहे ती सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. आपण इथं पाहतोय की जे कोल्हापूरचे मंदिर आहे त्याचे बांधकाम शैली दाखवण्यात महिला दाखवण्यात आलेल्या आहेत. महिला शक्ती या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्राचं जे नृत्य आहे धनगरी नृत्य हे या कलाकारांनी केलेलं आहे आणि हा चित्ररथ आणि महाराष्ट्राची संस्कृती त्याचबरोबर वेशभूषा हे सर्व जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. कॅमेरामन राजेश सर रामराज शिंदे झीमीडिया दिल्ली. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.